आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरंतर मी येताना विचार करत आलो की मी साहित्य संमेलनामध्ये का आलोय. आणि अनेकदा मी जांभूळ टपकावा तसा टपकतो कुठे, का हो बोलून जातो मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. त्याच्यामुळे मी आता येत असताना इथे मी का आलो असा विचार करत आलोय आणि इथून जाताना मी का आलो होतो याचा विचार करत जाणार आहे. खरं तर साहित्यिकांना वाचावं, त्यांची पुस्तकं वाचावी, ती समजून घ्यावी, त्याच्यामागचा विचार समजून घ्यावा, इथपर्यंत आमचा तुमचा साहित्याशी संबंध. आणि एकूणच माझी जर समजा आंदोलनं जर समजा पद्धत पाहिली तर आमची साहित्य वेगळी, यांची साहित्य वेगळी. आणि त्याच्यामुळे मी या मंडळाला मी कुठून सापडलो किंवा मी कुठून आठवलो मला याची काही कल्पना नाही. मला असंच कित्येकदा मी कसा हो बोलून जातो मला माहित नाही आणि का हो बोलून जातो ही मला माहिती नाही. मी काही स्वतः साहित्यिक नाही त्याच्यामुळे यांच्यासारखी भाषा काही मला बोलता येत नाही. बरं, आमचा भाषेचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे ते काही फाटकं तोंड कोणाला शिवता आलेलं नाही. मागे एकदा असंच मी घरी बसलो असताना मला माझ्या पत्नीने मला सांगितलं की अरे प्रभाकर पणशीकरांचा तुला फोन आलाय. आला होता. तर म्हटलं काय काम होतं, खूप बरेच वर्ष झाली त्याला. म्हटलं काय काम होतं, मला मला माहित नाही. म्हणजे आला परत तर बोल त्यांच्याशी थोडा. आणि मला प्रभाकर पणशीकरांचा फोन आला, मला म्हणाले राजभाई किशोरीला तुमच्याशी बोलायचंय. म्हटलं कोण किशोरी, आता पटकन कसं कळणार आपल्याला. मला म्हटलं किशोरी आमोणकर. म्हटलं किशोरी ताईंना म्हटलं माझ्याशी काय बोलायचंय. मला म्हणले मला माहित नाही, त्यांचा तुला फोन येईल. 5 मिनिटांनंतर मला फोन आला. पहिला त्यांनी सुरुवात केली कोण राजभाई बोलताय का, तर मला असं वाटलं एकूण माझ्या साधारणपणे प्रतिमेमुळे मला त्या भाई म्हणत असावेत. तर मी म्हटलं बोलतोय. मला म्हणाले की माझे मी एक संगीतावरती पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या हस्ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही म्हटलं किशोरताई कदाचित रॉंग नंबर लागलाय, मी राज ठाकरे बोलतोय, आपण मला फोन केलाय, आपल्या पुस्तकाचं प्रकाशन म्हटलं माझ्या हस्ते. म्हटलं नाही नाही माझी इच्छा आहे की तुम्ही जे मराठीसाठी करता माझ्या पुस्तकाचं प्रकाशन हे तुमच्या हस्ते झालं पाहिजे. म्हटलं मी उद्या तुम्हाला भेटायला येतो. म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला गेलो, प्रभादेवीलाच राहायच्या. मी गेलो, मग मला त्या बोलले की नाही माझ्या माझा तुम्हीच पाहिजे प्रकाशनाला. आता किशोरी आमोणकर मी हो बोलून बसलो, जसं इथे बोललो ना मी हो येतो तसा हो बोलून बसलो. कार्यक्रम किशोरी ताईंच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते पुण्यात. म्हणजे विचार करा काय झालं असेल. पहिल्यांदा किशोरीताईंचं भाषण झालं, नंतर माझं भाषण होतं. आणि माझ्या भाषणाच्या वेळेला मी पहिल्यांदा समोर बसलेले बरस संपूर्ण सगळे पुणेकर तिथे आलेले. मी साधारणपणे भाषणाला जेव्हा उभा राहिलो तेव्हा सर्वसाधारणपणे कुठचेही हावभाव चेहऱ्यावरचे मला बदललेले दिसले नाहीत. अत्यंत सरळ चेहऱ्याने ते माझ्याकडे असे बघत होते. आणि मी म्हटलं की जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे, हा इथं काय करतोय. आणि म्हटलं किशोरीताईंनी म्हटलं मला सांगितलं इथे यायला. मला त्यांनी का सांगितलं इथे यायला हेही मला कळत नाहीये, कारण म्हटलं त्यांचे राग वेगळे आमचे राग वेगळे.
त्यांच्या ऐकाविषयी वाटतात आमची परवडत नाही. म्हटलं त्यामध्ये काहीतरी ते असतात ना, घराणी असतात, किराणा घराणा, हे घराणं. म्हटलं यांच्या घराण्यात कोणी येऊन गाऊ शकतं, आमच्या घराण्यात आमचाच लागतो. आता हा राजकारणाचा भाग झाला, त्याला आपण काय करणार. आतापर्यंतचा राजकीय इतिहास आहे तो. आणि त्याच्यामुळे मी अशा कार्यक्रमाला मी का येतो, कशासाठी येतो, परंतु या ठिकाणी येत असताना बाबा रे जरा ते मधलं थांबवशील काय, तू शूटिंग करतो का खेळतोय त्याच्याबरोबर, मला एकदा सांग. ते एका ठिकाणी कुठेतरी कोपऱ्यात नेऊन ठेव ना, नेऊन ठेव तिकडे, तो कॅमेरा वळतोय ना. हा नेह कुठेतरी कोपऱ्यात नेऊन ठेव ते. सारखं बोलताना आत्ता येईल अंगावर, आत्ता येईल अंगावर. बरं त्याचा नेम चुकला, काय करायचं मला जरा सांगा. ती पटपट धरून ठेव तिकडेच, तो तिकडे लांब ठेवून दे तिकडे. मला कल्पना नव्हती व्यासपीठावरती कोण कोण असणार आहे, आणि आता व्यासपीठावर मी आता बोलत असताना याच्यापुढे मी ज्याला बोलायला लागणार तेव्हा मला माहित नाही व्यासपीठावरती कोण आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मनातून असं वाटत असेल की कुठं याला बोलवलं, तर आता ती वेळ निघून गेलेली आहे. आज मी आपल्याशी काही अशा गोष्टी बोलण्यासाठी आलोय ज्या काही नवीन नाही. मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये या सर्व गोष्टी मांडलेल्या आहेत, परंतु आज ज्या वेळेला साहित्य संमेलन साहित्यिकांशी ज्या वेळेला संबंध येतो त्यावेळेला माझ्या काही अपेक्षा या साहित्यिकांकडनं आहेत, आणि त्या अपेक्षा व्यक्त करण्यासाठी म्हणून मी आज इथे आपल्यासमोर उपस्थित राहिलो. खरं साहित्यिक म्हटल्यानंतर सरस्वतीची लेकर, त्यांना मी काही महाराष्ट्र समजून सांगावा किंवा मराठी भाषा समजून सांगावी याची काही गरज नाही, आवश्यकता नाहीये, किंबहुना त्यांनीच आम्हाला काही गोष्टी चार गोष्टी सांगाव्यात. पण एकूण महाराष्ट्राची आत्ताची परिस्थिती काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय होतंय, काय महाराष्ट्रामध्ये घडतंय, हे मला असं वाटतं आपल्या समोर मांडणं गरजेचं आहे. आणि कुठचीही गोष्ट जर समजा तुम्ही पकडली तर ती राजकारणा व्यतिरिक्त किंवा विरहित ती होत नाही, होऊ शकत नाही. म्हणजे जसं आता जोशींनी जसं सांगितलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही पत्र पाठवलेली आहेत, त्यांना मी आता सांगितलं की या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठीचं पहिलं पत्र हे माझं गेलेलं आहे 10 वर्षापूर्वी. पण ते अजूनही पडूनच आहे, त्याचा पुढे काहीच होत नाहीये. दक्षिणेतल्या 4 राज्यांना मराठी त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, परंतु अजूनपर्यंत मराठीला मिळत नाही, ते बिस्तर काय गोंगडा अजून तसंच पडू नये. मी आता त्यांना सहज म्हटलं की कदाचित म्हटलं मराठीच्या अगोदर गुजरातीला मिळू शकतं, ऍप्लिकेशन न करता. पण आज आपल्या महाराष्ट्रामधल्या शहरांची जी परिस्थिती आहे, मी आज बाबांना तुम्हाला एवढ्यासाठीच ही गोष्ट सांगायला आलेलो आहोत. तुम्ही काही वेगळे नाही, तुम्ही या महाराष्ट्राच्या आहात, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात. ही महाराष्ट्रातली जी शहर आहेत ही तुमची शहर आहेत. आणि एवढंच सांगण्यासाठी आलो की बेसावत तुम्ही राहता. आज आपले सगळेच जण आज बेसावत राहत आहेत, आणि काय पोखरून टाकलं जातंय आपल्याकडे याची आपल्याला कल्पना कदाचित येणार नाही. आज इथे मी आज सकाळीच मी विश्वजित कदम यांच्याकडे मी त्यांच्या भारतीय विद्यापीठाच्या त्या संस्थेच्या आतमध्ये तिथे गेलो होतो, आणि मी त्यांना हेच सांगितलं, म्हटलं हे आज तुम्ही म्हटलं एवढं अवॉर्ड हव्या आज सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत, म्हणजे त्या पुण्यात केल्या उभ्या, तुम्ही आज सांगलीमध्ये उभ्या केल्या, पण आज खरी गरज आहे मुंबईमध्ये.
आज मुंबईचं महत्व आज महाराष्ट्राला नाही समजत, कारण आज आपल्याकडे ती आहे म्हणून आपल्याला ते समजत नाहीये, परंतु देशाला त्याचं महत्व समजलेलं आहे. आज आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला या शहराचं महत्व समजत नाही. आज पुण्याची परिस्थिती आज तीच झालेली आहे. आपण मगाशी म्हणालात की मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी भाषा टिकण्याच्या अगोदर मराठी माणूस तर टिकला पाहिजे, तर भाषा टिकेल ना. शेवटी बोलायला माणसं लागतात, भाषा अशीच हवेत निघून जात नाही, बोलली जात नाही. आणि मला ज्या गोष्टी मला वाटतात, मला ज्या मनाला पटत नाहीत, मध्ये कोणाचीही सरकार असू देत, भारतीय जनता पक्षाचं असू देत, नाही तर काँग्रेसचं असू देत, नाही तर अजून कोणाचं असू देत, माझ्या महाराष्ट्राच्या बाबतीत जे त्याच्या विरोधात घडेल त्याच्या बाबतीत मी बोलणार. आणि आज तीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये ओढवलेली आहे. या सकाळी आज तुमच्या सांगलीमध्ये काहीतरी त्या हे निघाली, रॅली निघाली, काय एकता रॅली का काय, सद्भावना रॅली मध्ये सगळी सद्भावना सगळी संपली त्यांची, मध्ये सगळेजण मला भेटायला आले, मला म्हणले तुम्ही पण यायला पाहिजे होतं, म्हटलं परवडलो नसतो, म्हटलं असल्या रॅल्या बेल्या काढून म्हटले असल्या सद्भावना वगैरे होत नसतात, त्या तुमच्या आतून जन्माला यायला लागतात. मनात असेल तर त्या गोष्टी होतील. आज महाराष्ट्रामधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज जातीपातीतनं सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या जातोय, एकमेकांबरोबर दुपारचे डबे खाणारे एक मित्र हे एकमेकांकडे आता जातीने पाहायला लागले. आपल्याकडची महाराष्ट्रातली अजून एक घरडी पद्धत आहे, कोणी जर अण्णाव सांगितलं, नाव सांगितलं आणि अण्णाव सांगितलं तर पहिला प्रश्न विचारतात म्हणजे कोणापैकी समजायचे, कशाला कोणापैकी समजायला लागतंय. मी आज जे सतत सांगत आलो, जे माझे काका सांगत आले, जे माझे आजोबा सांगत आले, की जी बाकीची राज्य आहेत ती बाकीची राज्य बघा, ती त्यांच्या त्यांच्या माणसांसाठी कशी एकवटतात, एकत्र येतात. ती कधीही तुम्हाला बेसावध सापडणार नाही. मी अनेकदा माझ्या भाषणांमधलं मी बेसावध असण्याचं काय परिणाम असतात त्याचं मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं, मी परत एकदा देतो. आपली महाराष्ट्राची राजधानी म्हणजे देवगिरी किल्ला, तिकडचा आपला राजा रामदेवराव यादव आणि त्यावेळेला ही 1292 सालची गोष्ट, आणि त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजी चालू झाला. आणि आमचा राजा बेसावत, सांगितलं गेलं की 1 लाखाचं सैन्य येत आहे आणि इतकं सैन्य येत आहे, कालांतराने ते पोहोचले देवगिरी किल्ल्यापाशी पोहोचले आमचे बेसावत. आतमध्ये पाहिलं तर दगाफटका झाला होता आणि आतमध्ये ज्या अन्नधान्याच्या ज्या पोती होत्या त्याच्याऐवजी मिठाच्या पोत्या निघाल्या, आतून पोखरलं गेलं होतं. थोडीफार लढाई झाली आणि त्याच्यानंतर आमचा राजा शरण गेला. आणि तो शरण गेल्यानंतर आमच्या महाराष्ट्राची राजकन्या ही अल्लाउद्दीन खिलजी घेऊन गेला. हे 1292-93 साली जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर परत महाराष्ट्रामध्ये ज्याला एक ऊर्जेचा किरण, आशेचा किरण हा निर्माण झाला तो 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने. 300, 350, 400 वर्ष महाराष्ट्र हा पारतंत्र्यात होता. कशामुळे पारतंत्र्यात होता? बेसावध राहिला. आज आपण बेसावध आहोत. आज आपली ही महाराष्ट्रातली शहरं ही सगळी गिळली जात आहेत. अजून तुम्हाला अंदाज येणार नाही, तुम्हाला कल्पना येणार नाही. आज माझ्या महाराष्ट्रामधला तरुण तरुणी
आज त्यांच्यासाठी काम शोधतायत, महाराष्ट्रात काम आहे पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि बाकीचे बाहेरच्या राज्यात येऊन तुमची कामं घेऊन जात आहेत आणि त्यांची संख्या वाढवत आहेत. ती नुसती संख्या वाढवणं नाहीये, हे त्यांचे त्यांचे मतदारसंघ तयार करतायत. आज मला कोणाबद्दल मला काही द्वेष नाही, परंतु जे माझं आहे ते माझं मला टिकवलं पाहिजे, माझ्या माणसांसाठी टिकवलं पाहिजे. तुमचं आहे ते तुम्ही पुढचं टिकवा. आज आपण मराठीबद्दल गोष्ट एखादी गोष्ट बोलल्यानंतर आपल्याला संकुचित ठरवलं जातं, आपल्याला जातीय ठरवलं जातं आणि म्हणून मला ह्याच्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना एक उदाहरण द्यायचंय. आज खासदार साहेब इकडे बसले, डांगे साहेब इकडे बसलेत, मी हे मुद्दामून त्यांच्या समोर सांगतोय आणि त्यांच्यासमोर सांगण्याचं कारण मी त्यांना आता या क्षणाला भारतीय जनता पक्षाचे मानत नाहीये, ते माझ्या महाराष्ट्रातले एक मराठी आहेत म्हणून मी त्यांच्यासमोर ही गोष्ट सांगतोय. ते त्यांना समजावं, त्यांना हे कळावं. आज भीमा कोरेगावच्या प्रकरणावर इतक्या सगळ्या दंगली बिंगली या सगळ्या गोष्टी घडल्या. याच्या अगोदर तिथे मुंबईमध्ये एका रेल्वेच्या पुलावरती चेंगराचेंगरीमध्ये इतकी माणसं, आज जवळपास 25-26 माणसं ठार गेली, मेली गेली, मेली ती. आणि आता तिथे मुंबईला एका मॉलमध्ये काय मिल लँडमध्ये जिथे सगळी रेस्टॉरंट वगैरे असतात तिथे आग लागली मोठ्या प्रमाणावर. आपण टेलिव्हिजनवरती पाहिलं असेल, या सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील. मला वाईट या गोष्टीचं वाटलं की ती देखील माणसंच होती, ती कोण होती मला नाही त्याच्यात जायचंय, कारण ती गेली त्या रेल्वेच्या या ठिकाणी. आगीमध्ये जी गेली तीही गेली, मला नाही विचारायचं ती कोण होती. तरी पण मला आज त्या गोष्टींचा मला प्रश्न पडतो की त्या बिलमध्ये ज्या वेळेला तिथे रेस्टॉरंटच्या इथे आग लागली त्यावेळेला ती 14 माणसं जी गेली ती गुजराती माणसं होती, हकनात गेली बिचारी. त्या रेल्वे पुलावरती जी माणसं गेली ती कोण होती, त्याच्यात काही मराठी होते काही अमराठी होते, गेले बिचारे. आज ही महाराष्ट्रामध्ये दंगल झाली, या दंगलीमध्ये देखील एक जण गेला, मन कलुषित झाली. एवढं सगळं प्रकरण झालं, लोकसभेपर्यंत सगळ्या गोष्टी गाजल्या. वाईट या गोष्टीचं वाटलं मला, जी 14 माणसं त्या आगीमध्ये गेली जी गुजराती समाजातली होती, नरेंद्र मोदींनी फक्त त्या 14 जणांसाठी वाईट वाटलं म्हणून ट्विट केलं, बाकीच्यांसाठी केलं नाही. मला वाईट याच गोष्टीचं वाटलं. पंतप्रधान हा देशाचा असला पाहिजे, पण त्याही बरोबर मला एक बरं वाटलं की पंतप्रधान पदावरती देखील गेल्यानंतर नरेंद्र मोदींना आपल्या गुजरातच्या आणि गुजराती माणसाबद्दल आतमध्ये जर समजा काही वाटत असेल तर मग राज ठाकरेला जर समजा त्याच्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांबद्दल जर समजा काही वाटलं तर ह्यात काही गैर आहे का? आज आमच्या महाराष्ट्रामधले शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याबद्दल कोणी प्र काढायला तयार नाही. शेतकरी आमचा कर्जमाफी मागतोय, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. अनेक प्रश्न ज्यावेळेला उभे राहत आहेत त्यांच्या, आज अनेक शेतकऱ्यांची मुलं आज शिकलेली सवरलेली आहेत, त्यांच्या मुली शिकलेल्या सवरलेल्या आहेत, त्यांना त्यांचं काम हवंय हाताला. महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, बाकीचे येऊन घेऊन जात आहेत. आज ज्या प्रमाणावरती ही सगळे, उद्या तुम्हाला सांगतो उद्या ज्या प्रकारे ही मुंबईची तुम्हाला आपल्याला काय कल्पना आहे मला माहिती नाही, परंतु हे मुंबई राज्य हे महाराष्ट्राचं ज्याला आपण काय राजधानी, याच्यासाठी म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यावेळेला सर्व साहित्यिक उतरले. सर्व साहित्यिक महाराष्ट्रातले हे सर्व त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये उतरले आणि त्याच्यानंतर ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली जी महाराष्ट्राचीच होती, परंतु ती गुजरातला हवी होती. माझ्या महाराष्ट्रातल्या, मी मागे पण एकदा म्हटलं होतं, माझ्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना माझं आव्हान आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या कवींना माझं आव्हान आहे. आज रामदास फुटाणे इथे बसलेले आहेत, रामदासजी 4 ओळींनी काही होणार नाही, 100 ओळी लिहा.
आपल्याकडचे कवी बोलले पाहिजेत, आज आपल्याकडचे साहित्यिक बोलले पाहिजेत की या महाराष्ट्रात काय चाललंय, काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये, काय बोलला तर काय चुकीचं आहे. तुम्ही दक्षिणेमधले साहित्यिक बघा, त्यांच्या समजा राज्याच्या विषयावरती कुठचा प्रश्न आला की सगळे कसे रस्त्यावरती येतात, सगळे कसे बाहेर येतात, सगळे कसे बोलायला लागतात, सगळे कसे लिहायला लागतात. आमच्याच का गप्प आहेत. कुठे गेले ते महाराष्ट्रामधले भूमिका घेणारे साहित्यिक, कुठे गेले आमच्या महाराष्ट्रातले भूमिका घेणारे कवी. मराठी साहित्य संमेलन ज्यावेळेला कराडला भरलं होतं, ही आपली आणीबाणीच्या वेळेला, आणीबाणीच्या वेळेला यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरती बसले होते, आणि यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरती बसले असताना त्यावेळेच्या अध्यक्षा या दुर्गा भागवत यांनी आणीबाणीवरती तिथे त्यांच्या समोर टीका केली होती. सरकार कोणाचं आहे आणि कोण बसले प्रश्न तो नाही, भूमिका घेणं गरजेचं होतं. आज ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतायत, ज्या गोष्टी घडतायत, त्याच्यावरती मला कोणतेही साहित्यिक कुठची भूमिका घेताना दिसत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही, ज्या वेळेला समाजाची मशागत ज्याला करणं म्हणतो आपण, समाजाची मशागत ही साहित्यिकांच्या हातात असते करणं, हे कवींच्या हातामध्ये असतं. तुम्ही हे समाजाला समजून सांगायचं असतं, हे साहित्यिकांची जबाबदारी मला असं वाटतं आज पार पाडताना दिसत नाहीये, कोणीच दिसत नाहीये. याच्या या साहित्य संमेलनाला येण्याचं एकमेव कारण माझं फक्त या साहित्यिकांना माझं सांगणं आहे की जे महाराष्ट्रामध्ये घडतंय ते बोला, ते लिहा. आज गप्प बसलात आणि जर वेळ हातातनं निघून गेली आणि ती गोष्ट जर हातातनं निघून गेली, सगळ्यांना फक्त पश्चातापाचा हात कपाळावरती मारत बसावं लागेल. याच्या पलीकडे आपल्या हातात काही राहणार नाही. ज्या प्रकारचं षडयंत्र आज महाराष्ट्रामध्ये, केवळ महाराष्ट्रामध्ये चालू आहे, या महाराष्ट्रामधल्या आपल्या संतांनी, आपल्या महापुरुषांनी जी एक सुपीक जमीन या देशासाठी महाराष्ट्रामध्ये जी उभी केली, त्यासाठी आज देशातले लोक इथे येत आहेत, महाराष्ट्रामध्ये येत आहेत. त्यांची जमीन ओसाड पडलेली आहे, तिथे कोणी काही करायला तयार नाहीये. आणि आमच्याकडचेच आमचेच लोक आम्हालाच, आमच्याच मुलांना सल्ले देत आहेत, बघा बघा ते बाहेरचे येत आहेत, बघा ते कशी कामं करतायत. आमची मुलं कधी म्हणतात की आम्ही काम नाही करणार. आणि जर त्यांच्यामध्ये जर एवढा हुन्नर असेल आणि त्यांना जर एवढं जर त्यांना काम करायचं असेल तर त्यांनी त्यांचं त्यांचं राज्य ते का नाही मोठे करतात. आज ही मी तुम्हाला सांगतो की ही शहरं तुमची आहेत. तुम्ही नुसते फक्त सांगली पुरता राहणार असाल आणि इथे फक्त राहणार असाल, एवढ्या पुरताच जर राहणार असाल आणि उद्या जर हे सगळं हातातनं गेलं ना, बाबा लो काही राहणार नाही आपल्या हातामध्ये. कसली भाषा घेऊन बसलोय आपण? तुम्हाला आठवत असेल जे जे मला शक्य आहे ते ते मी करतो, मग त्याच्यासाठी मला वाटेल त्या पद्धतीने आणि वाटेल त्या प्रकारे मला काम करायला लागलं तरी चालेल, ते मी करत असतो. मध्ये व्यंगचित्रांच्या रूपाने असेल, नाहीतर रस्त्यावरती येऊन असेल, भाषणाने असेल, संमेलनाने असेल, नाहीतर कुठच्याही मार्गाने असेल, जिथे जिथे मला महाराष्ट्राचं हित दिसेल, मराठी माणसाचं हित दिसेल, ते मी करायचा प्रयत्न करतोय. माझी फक्त अपेक्षा एवढीच आहे, ह्या सगळ्या राजकीय भिंती पाडा. ह्या सगळ्या जातीय भिंती पाडा. आणि जे संकट महाराष्ट्रावरती येत आहेत, मला असं वाटतं त्याचा प्रतिकार करायला तुम्ही देखील तयार झाले पाहिजेत, तुम्ही देखील तयार उभे राहिले पाहिजेत. कालांतराने समजून या गोष्टी काही होणार नाहीयेत. आज मुंबईमध्ये आज चालू आहे काय प्रोजेक्ट, मला काय वेळ लागले प्रगतीला विरोध करायला? मी विरोधासाठी विरोध करणारा माणूस नाही मुळात. पण आज मुंबईमध्ये ज्यावेळेला मला आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की आज आमच्या पंतप्रधानांच्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट येते, ती म्हणजे बुलेट ट्रेन येते, आणि ती बुलेट ट्रेन आल्यानंतर त्यांना अहमदाबाद सुचतं, दुसरं काही सुचत नाही. त्यांना मुंबई अहमदाबाद सुचतं. परवा दिवशी आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इकडे आले आणि त्यांनी सांगितलं 22,000 कोटी रुपये आम्ही म्हणे
मुंबई बडोद्या एक्सप्रेस हायवे करणार होत, परवा तेच आज एवढे सगळे पैसे आज बाकीचे बाहेर जात आहेत। ही सगळी शहर इतरांना जोडण्यासाठी जात आहेत, ती काही अशीच जात नाहीये। कधीतरी संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचा, कधीतरी आचार्य अत्रेंची पुस्तकं वाचा, कधीतरी यदि फडकेंची संयुक्त महाराष्ट्रावरची पुस्तकं वाचा, कधीतरी महाराष्ट्राचं महाबंधन नावाचं पुस्तक वाचा लालजी पेंडसेंचं। काय हाल अपेक्षांमधनं महाराष्ट्र गेलाय हे आपल्याला तेव्हा जाणवेल, तर त्या पुस्तकांना अर्थ हो। नुसती साहित्य संमेलन भरवून काही होत नसतं, जे आमच्या साहित्यिकांनी अगोदर लिहून ठेवलेलं आहे ते जर समजा आम्ही वाचणार नसू आणि तसेच बेसावध राहणार असू आणि परत त्याच गोष्टी घडणार असतील, कशासाठी साहित्य संमेलन भरवायची? वर्षातले एक दिवस या साहित्यिकांची फक्त आम्ही पूजा करायची, परंतु त्यांचं साहित्य आम्ही वाचायचं नाही, त्यातलं काही बोध आम्ही घ्यायचा नाही आणि आम्ही परत त्याच गोष्टी आम्ही करत राहणार आहोत। म्हणजे हे त्या अॅडॉल्फ हिटलर सारखं झालं, जे अॅडॉल्फ हिटलरने रशियावरती ज्यावेळेला चाल केली आणि ज्यावेळेला सैन्य मारलं गेलं तिकडे बर्फामध्ये रुतलं गेलं, तीच गोष्ट त्याच्या अगोदर नेपोलियनने ज्यावेळेला रशियावरती चाल केली होती त्यावेळेला नेपोलियन देखील तसाच हरला होता। त्याच वेळेला परत अॅडॉल्फ हिटलर परत रशियावरती चाल करून गेला। इतिहासातनं काय बोध घेणार आहोत आपण? जर समजा इतिहासातनं बोध आपण काही घेणार नसू, आपण जर ती साहित्य वाचणारच नसू, तर साहित्य संमेलन कशासाठी भरवायची? आज मराठी भाषा टिकवण्यासाठी म्हणून आज आपल्या साहित्यिकांनी जे प्रयत्न केले, जी मराठीमध्ये जे साहित्य लिहिलं गेलं, का त्यांना दुसरी भाषा येत नव्हती म्हणून मराठीत लिहिलं का? पण आमच्या लोकांना माहितीच नाहीये। आजपर्यंत आम्ही साहित्य संमेलनामध्ये फक्त एवढंच बघितलंय, म्हणजे मी हे पहिलं अजूनपर्यंत पहिलं साहित्य संमेलन बघतोय जे भांडणाशिवाय आले। मला वाटतं मी माझं भाग्य समजतो, मी मंडळाचा खरंच आभारी आहे की जिथे इतक्या मोठ्या साहित्यिकांचे पाय लागले त्या तिथे तुम्ही मला बोलवलं। पण आजची परिस्थिती, त्या साहित्यामधनं आपण काय बोध घेणार आहोत हा विषय आहे। नुसती साहित्य संमेलन भरवून काही होत नसतं। मी आत्ताची काही चार पाच तुम्हाला पुस्तकं सांगितली, बाबांनो कृपा करून वाचा आणि आत्ताची महाराष्ट्राची स्थिती काय आहे ती जरा एकदा ओळखा। ती जर आज आपण ओळखली नाही आणि ही प्रमुख शहरं जर समजा उद्या आपल्या हातातनं गेली, या महाराष्ट्राला काही किंमत राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही, काही किंमत राहणार नाहीये। आज हे सगळं परिस्थिती अशी असताना आज माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी बांधव रडतोय, आज आमचा विद्यार्थी रडतोय, आज आमच्या महिला रडतायत, त्यांचे हाल संपत नाहीयेत। उद्या जर समजा ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या तुमच्या हातात जर गेल्या, कोणी विचारणार नाही तुम्हाला, कोण येणार पण नाही तुमच्याकडे, कोणी बघणार पण नाही तुमच्याकडे। आज सगळ्या बाजूनी बसबस पुरी झालेली आहे सगळी, आणि ही ज्यावेळेला परिस्थिती निर्माण होते त्याच वेळेला मला असं वाटतं की त्यातनं आपण बोध घेण्यासाठी म्हणून पुस्तकं वाचली पाहिजेत ना, त्यातनं नाहीतर उपयोग काय त्याचा? ही गंमत म्हणून जर समजा साहित्य संमेलन असेल आणि गंमत म्हणून जर समजा कोणाला तरी राज ठाकरेला आणि कुठच्या तरी साहित्यिकांना जर समजा इतक्या दूर तुम्ही बोलवणार असाल आणि नुसती फक्त भाषण होणार असेल आणि भाषण संपल्यानंतर सगळं जर विरळून जाणार असेल, काय उपयोग आहे त्याचा? आज साहित्यावरती आज इतकं साहित्य आज महाराष्ट्रामध्ये लिहिलं गेलंय, आज तशीच चळवळ आज केरळामध्ये सुरू आहे, पण केरळामध्ये देखील चळवळ जी सुरू आहे साहित्यावरची, आज परदेशातली असंख्य पुस्तकं, अनेक चांगली पुस्तकं ते त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ते त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यांचं साहित्य हे इतर भाषेमध्ये लिहून हे जगापर्यंत पोहोचवत आहेत, हे आज आमच्याकडे मराठीमध्ये होताना दिसत नाहीये। आज मला असं वाटतं आपल्याकडचे जर समजा अनेक असे साहित्यिक जर बघितले, त्यांनी जे लिहून ठेवलेलं जे साहित्य आहे हे मला असं वाटतं जगाने वाचणं गरजेचं आहे। अहो आमचे एकटे ज्ञानेश्वर पुरतील,
पण त्याच्यावरती काम होत नाहीये. साहित्य संमेलन होत आहेत. आज केरळमध्ये ज्या वेळेला ह्या प्रकारच्या मुव्हमेंट ज्यावेळेला सुरू आहेत किंवा होत आहेत त्यावेळेला तिकडचं सरकार देखील त्यांच्या पाठीशी उभं राहतं. आमच्याकडे सरकारला काही देणंघेणंच नाही. वरवरच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, वरवरच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. काय नक्की आपण महाराष्ट्राच्या भविष्याकडे वाढून ठेवलेलं आहेत ते कोणी पाहायला तयार नाहीये, बघायला तयार नाहीये की येणाऱ्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत, त्यांच्या हातात काय ठेवणार आहोत. आज माझ्या माता भगिनी इथे बसलेल्या आहेत. आज त्यांनी मी माझं भाषण संपल्यानंतर घरी जावं आणि एकदा विचार करून बघावा की तुमच्या कच्च्या बच्चांसाठी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याचा कधी एकदा तरी विचार आपण करतो का? केलाय. पण समाज म्हणून, राज्य म्हणून आपण काय विचार करतोय, काय होणार आहे पुढे? आमच्या माणसांचा विचार होत नाहीये, आमच्या भाषेचा विचार होत नाहीये. आणि ह्याचं कारण, याचं एकमेव कारण, जी अपेक्षा मी साहित्यिकांकडनं जी मागतोय, बाळगतोय, ती साहित्यिकांनी त्यांची भूमिका वठवणं गरजेचं आहे, त्यांनी बोलणं गरजेचं आहे. माफ करा मला, आपल्याला कदाचित आवडणार नाही ही गोष्ट, परंतु मागे एकदा आपल्या विजय तेंडुलकरांनी एक असं स्टेटमेंट केलं होतं की मला एक पिस्तूल आणून द्या. कोणी? विजय तेंडुलकरांनी. मला एक पिस्तूल आणून द्या, मला नरेंद्र मोदींचा खून करायचा आहे. हे झालं अतिरेकाचं स्टेटमेंट की मला त्यांचा खून करायचा आहे. इथपर्यंत जायची गरज नाहीये, इतका अतिरेक करायची गरज नाही. परंतु मला एवढंच सांगायचंय, आमचे साहित्यिक भूमिका घेत होते, ती अतिरेकाची असेल जी अत्यंत चुकीची आहे. आणीबाणीच्या काळात पु ल देशपांडेंनी भाषणं केलेली आहेत, अनेक साहित्यिकांनी भाषणं केली आहेत, अगदी आचार्य अत्र्यांची. तर म्हणजे आज तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की काय प्रकारचा काळ होता तो, संयुक्त महाराष्ट्राचा. मग संयुक्त महाराष्ट्र असेल ना तर आणीबाणी असेल ना तर इतर वेळेला आपल्या साहित्यिकांनी त्यांची त्यांची भूमिका बजावलेली आहे. माझी आज अपेक्षा, आज इथे मी औदुंबरला एवढ्यासाठी आलोय, हे एकटा राज ठाकरे बोलून फक्त होणार नाहीये. मला तुमची गरज आहे, साहित्यिकांची गरज आहे, मला कवींची गरज आहे. तुम्ही महाराष्ट्रासाठी काम करा, माझ्या पक्षासाठी जी काम करायची गरज नाहीये. मी त्याच्यासाठी तुमच्याकडे मागत पण नाही, मी येत पण नाहीये. हे निवडणुका आणि हे पक्ष वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. आपल्या देशात दुसरा धंदा काय निवडणुकां सोडून? त्याला ही निवडणूक गेली की ती आली, ती निवडणूक गेली की ही आली, एवढंच फक्त डोक्यामध्ये सुरू असतं. पण खरं महाराष्ट्रासाठी म्हणून जे काम करायला पाहिजे, आज इथे बजूर आमचे नेते अण्णा बसले इथे, माझी त्यांना विनंती आहे, त्यांना सांगणं आहे, मला सर्वांना सांगणं आहे, निवडणुका येतील त्यावेळेला एकमेकांच्या उरावर बसू, पण निवडणुका नसतील त्यावेळेला आपण सगळे मिळून महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी काम करू. आज ज्या वेळेला तिथला कावेरीचा प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतो दक्षिणेमध्ये, त्यावेळेला तिकडचे सगळे फिल्म स्टार्स असतील, त्यांच्या नाट्यसृष्टीतील लोक असतील, त्यांचे साहित्यिक असतील, त्यांचे सगळे रस्त्यावरती येतात. आणि म्हणून केंद्राला त्यांचं म्हणणं ऐकावं लागतं, कारण ते एक गठ्ठा बाहेर येतात. ते आपल्या भाषेविषयी, आपल्या भूमीविषयी, आपल्या माणसांविषयी अत्यंत कडवट असतात. म्हणून केंद्र नमतं तिथे, म्हणून त्यांना मान खाली घालावी लागते केंद्राला तिथे. ते जोपर्यंत महाराष्ट्र जोपर्यंत ही गोष्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही. मी आज काय लंब तोड इथे भाषण देण्यासाठी म्हणून मी आलेलो नाहीये. मी फक्त एवढंच आव्हान करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इथे आलो होतो की माझ्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनो, माझ्या महाराष्ट्रातल्या कवींनो, आज महाराष्ट्र कुठे चाललाय ते ओळखा. आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे. तुम्ही लिहिलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. कोणाचं सरकार आहे याचा विचार न करता तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूने तुमची भूमिका ही तुम्ही मांडली पाहिजे. एवढं आव्हान करण्यासाठी म्हणून मला मी आज इथे औदुंबरला आलो आणि मला या व्यासपीठावरती ही गोष्ट बोलायला दिली त्याबद्दल मी मंडळाचा अत्यंत आभारी आहे. आपण सगळेजण इकडे आलात, मला ह्या व्यतिरिक्त मला आपल्याशी काही बोलायचं नाही. मी कोणी साहित्यिक नाही,
साहित्यिकी भाषा मला बोलता येत नाही. मला कल्पना नाही की आपण माझी भाषा ऐकलेस की नाही ऐकलेत, मला कल्पना नाही. परंतु त्या प्रकारची भाषा मला काही बोलता येत नाही आणि मी त्याचा आव देखील आणू इच्छित नाही, कारण जे आपल्याला जमत नाही त्याचा आव आणू नये. मला जे मला आजपर्यंत घरून जे मला संस्कार झाले त्याप्रमाणे माझ्या भाषेमध्ये जी काही भाषा आहे आमची, ज्याला ठाकरी भाषा म्हणतो आम्ही, त्या ठाकरी भाषेमध्ये जे काही जमतं तेवढं आम्ही बोलतो, जेवढं सांगायचं तेवढं सांगतो, जेवढं समजवायचं तेवढं समजवतो, जेवढा संवाद साधायचा तेवढा संवाद साधतो आम्ही. परंतु एका बाजूनी आम्ही ही गोष्ट बोलत असताना माझी परत एकदा मी शेवटी पुन्हा एकदा माझे साहित्यिकांना विनंती आहे, जे वाचतात जे लिहू शकतात, आज माझ्या माता भगिनी असतील ज्या वाचत असतील, ज्यांना लिहायची आवड असेल, ज्या लिहू शकत असतील, तुम्ही देखील या गोष्टी लिहिल्या पाहिजेत. वर्तमानपत्रांमध्ये पत्र पाठवा, तुमचे लेख पाठवा, आपण देखील ही गोष्ट केली पाहिजेत. सगळ्याच गोष्टी काय सगळ्या साहित्यिकांवरती ढकलूनही चालणार नाही. म्हणजे हे आजच्यासारखं झालं, तिळगुळगे आणि गोडगोड बोला. अरे गोड बोल ना, ते तिळगुळावरती कशाला टाकतोय? तिळगुळ घेतला तरच गोड बोलता येतं काय? असं थोडी आहे. तर सगळी जबाबदारी ही काही त्यांच्यावरती टाकून चालणार नाही. मला असं वाटतं समाज म्हणून आपल्याला ज्यांना ज्यांना ही गोष्ट शक्य आहे त्यांनी ही भूमिका पार पाडावी. एवढंच आजच्या या साहित्य संमेलनानिमित्त मी आपल्याला फक्त एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद.